ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना आणि अखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना 2 दिवस संपावर असणार आहे. कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत. GDS सहित सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासाची सामाजिक सुरक्षा प्रदान करावी. सर्व GDS कर्मचाऱ्यांना सामूहिक विमा लागू करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुसरा 28 आणि 29 मार्च 2 दिवसाचा लाक्षणिक संप आम्ही आयोजित केलेला आहे. तर हा सरकारच्या कामगार विरोधी धोरणाबद्दल हा संप पूर्ण देशामध्ये आणि हा संप यशस्वी होता. तर यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या न्यू पेन्शन स्कीम जे सरकारचे जे धोरण आहे त्या धोरणाच्या विरोधामध्ये ह्या आमची महत्त्वाची मागणी आहे. त्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ओल्ड पेन्शन स्कीम जे आहे तर ते लागू करण्यात यावी असा सर्व कर्मचाऱ्यांचा एक सरकारला विनंती आहे आणि सुद्धा एक महत्त्वाची अशी मागणी आहे. त्यानंतर आमच्याकडे डाक विभागामध्ये त्यांच्याची आणि आउटलेट हे सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहे. यामध्ये जे काही आमची नवीन भरतीची आहे ते सगळे पूर्णपणे थांबलेली आहे आणि याच्या विरोधातसुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. तसेच GDS कर्मचारी जे आमच्या इथं ग्रामीण डाक सेवक कर्मचारी आहे तर त्यांनासुद्धा जो नियमित जो पगार मिळाला पाहिजे ते पगारसुद्धा त्यांना देण्यात येत नाही. त्यांना फक्त 5 तासाचं वर्क आहे आणि बाकीच्या ज्या सरकारच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या सर्वपणे पूर्णपणे बंद केलेल्या आहेत म्हणजे मिळत नाही त्यांना. तर त्यानंतर आमचे जे टपाल खात्यातील RMS कर्मचारी आहे त्यांचेसुद्धा काही सेट बंद केलेले आहे. हे सेटसुद्धा त्यांनी त्वरित सुरू करावे आणि तेसुद्धा कामगार भरती व्हावी हीसुद्धा आमची प्रमुख मागणी आहे. त्यानंतर अर्धवेळ व पूर्णवेळ कॅज्युअल लेबर जे आहे आमच्याकडे तर त्यांना रिक्त जागी सामावून घ्या हेसुद्धा आमची महत्त्वाची मागणी आहे. आणि जे कर्मचाऱ्यांचे जे सर्व्हिस करतात त्यामध्ये अपार जे असते म्हणजे त्यांचा ते वर्षभराचा जो लेखाजोखा असतो त्यामध्ये त्यांनी समजा व्हेरी गुड जर असलं तरच त्यांना पुढचं प्रमोशन मिळते हेसुद्धा आमचं एक अशी मागणी आहे. तर तेसुद्धा त्यांनी त्याच्यातून काढून टाकावे. नाही मागणं जर मान्य नाही झालं तर जर आमच्या मागण्या ह्या मान्य झाल्या नाही तर यानंतर आमचं बेमुदत संपाचं सुद्धा एक आव्हान राहील. त्यानुसार आमचे जे CHQ जे लीडर आहे नवी दिल्लीला बसलेले ते पुढची रूपरेषा ठरवणार आहे आणि त्यानुसार बेमुदत संपाईसुद्धा पुढे हात घेऊ शकतात व बेमुदत संप होऊ शकतो.